वाद चालू आहे. छगन भुजबळ म्हणतात की मी अमरावतीला करणार, दिलीप गोडसे पाटलांचं नाव पुढे येतं, काय सांगणार? असं आहे, हे जे सरकार आता बनलेलं आहे याला काय अर्थ राहत नाही. एकदम म्हणजे खिचडी सरकार आहे. कोणाची विचारधारा काय, कोण कशाबद्दल, आता अमरावतीला येत नाही म्हटल्यावर तर मग हे तर चुकीचंच आहे ना. अमरावती जिल्ह्याला असं तुच्छ समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि अमरावती जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. आई रुक्मिणीचं माहेर या ठिकाणी आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याला तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचे जन्मस्थान निर्वाणभूमी या ठिकाणी आहेत. आणि अशा जिल्ह्याला तुम्ही येत नाही म्हणत असाल तर ठीक आहे ना. मग जनता पण उत्तर देईल ना ह्या लोकांना. फडणवीस साहेब इथले पालकमंत्री आहेत आणि ते त्यांनी आलं पाहिजे. नागपूरला त्यांना नेहमीच मिळतं, अमरावतीला आलं पाहिजे त्यांनी. आता म्हणजे तयारीलाच लागली काँग्रेस आतापासूनच, कसं नियोजन करते? आज बैठकीचं आयोजन केलं, निरीक्षक काय आले? नाही, आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक व्यक्तीला एक जिल्हा, दोन जिल्हा असे जबाबदारी दिलेली आहे. आणि आज अमरावतीमध्ये आमचे निरीक्षक माजी मंत्री सन्माननीय रणजितदादा कांबळे आणि गजबीय साहेब कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी आहेत. आपण बघितलं असेल की मागच्या 10-15 वर्षांमध्ये अमरावतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. आणि दरवेळेला असं होतं आहे की सहकारी पक्षाला आम्हाला ही सीट सोडावी लागते आणि मग त्यांच्याकडनं माणूस इथून किंवा व्यक्ती इथून लोकसभेमध्ये निवडून जातो. आणि निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी जसं सहकार्य आम्हाला करायला पाहिजे तसं होत नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आमचा अट्टहास आहे यावेळेला सगळ्यांचा की आपण आमच्यासाठी ही सीट अमरावती लोकसभेची सोडल्या गेली पाहिजे. बघितलं, ऐकलंच ते तुम्ही बघताय की त्यांना सगळ्यांना वाटतं की मागचा खासदार आपण निवडून दिला आणि त्या खासदाराने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जरी सीट राष्ट्रवादीची असली तरी या ठिकाणी प्रभुत्व काँग्रेसचं आहे आणि म्हणून काँग्रेससाठी सीट आम्ही आवर्जून सगळेजण मिळून मागतो आहे.